तर आज आपण खूप सुंदर असा अर्धा किलोचा फॉल्ट लाईन केक पाहणार आहोत हा साधा है। या मदे मी खूप साधा सोप्पा बनवला आहे परंतु यामध्ये मी खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत फॉल्ट लाईनसाठी तर व्हिडिओ स्किप करू नका काल परवा आपल्याला रिक्वेस्ट आली आणि आज लगेचच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करते तर इथे मी अर्धा किलोचा केक स्पॉन्ज तयार करून घेतला आहे तर त्यासाठी मी गुडरीच कंपनीचं व्हॅनिलाचं प्रीमिक्स वापरलं आहे आणि ते मी दोनशे ग्रॅम म्हणजेच एक दोनशे चाळीस एम एलचा एक कप भरून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा आपला स्पॉच थंड झाल्यावरच आयसिंगला घ्यायचा आहे इथे त्याचे मी नेहमीप्रमाणे तीन व्यवस्थित लेअर करून घेणार आहे स्पॉन्जमध्ये मी थोडंसं मिक्स फ्रूटचं इसेन्स आणि अगदी एक दोन ड्रॉप ऑरेंज कलर वापरला होता कलर ऑप्शनल आहे नाही वापरला तरीही चालेल त्यानंतर एक पहिली स्लाईस ठेवून तीही आपण व्यवस्थित सोप करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता सोप केल्यामुळे स्पॉन्ज जो आहे तो व्यवस्थित सॉफ्ट होतो मॉइस्ड होतो खाताना अगदी सॉफ्ट लागतो कुठेही ड्राय लागत नाही तर इथे मी सनव्हीपची क्रीम वापरत असते अर्धा किलोसाठी साधारणतः एक कप म्हणजेच दोनशे एम एल क्रीम मी फेटून घेतली आहे दोनशे एम एलचा कप घ्यायचा आहे किंवा सरळ दोनशे एम एल क्रीम मोजून घ्यायची अर्धा किलोसाठी दोनशे एम एल क्रीम सफिशियंट होते तरीही तुमच्या केकच्या डिझाईनवरती डिपेंड आहे तर इथे मी मिक्स फ्रूटसाठी व्हेरीबेरीचं क्रश वापरले व्हेरीबेरीचं क्रशच वापरतात मिक्स फ्रूटसाठी तर तुम्ही मिक्स फ्रूटचं क्रश मिळालं मिक्स फ्रूट नावाने अवेलेबल असलं तरीसुद्धा वापरू शकता तर इथे मी थोडंसं टाकून ते पसरवून घेतलं आहे आणि सेकंड लेअर पुन्हा तीच प्रोसेस आपण रिपीट करणार आहोत तर खूप सुंदर असा हा आपला तर केक तयार होणार आहे आपल्या सबस्क्रायबर्सने अगदी काल परवाच आपल्याला एक कमेंट्स टाकल्यास फॉल्टलाईन केकसाठी आणि आज लगेचच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ करते तर शक्यतो आणखीही कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला सजेस्ट करा आणि सर्वात महत्त्वाचं काल होता टीचर डे तर तुमच्या सर्वांच्या खूप साऱ्या मला विशेष आल्या तर मलाही एक तुम्हीच मला एक परफेक्ट टीचर बनवलं आहे तुमच्यामुळेच मी एक परफेक्ट टीचर बनू शकले तर ह्याचं मला खूप आनंद होत आहे आणि तुमच्यामुळे मी खूप सुंदर अशी एक टीचरसुद्धा बनू शकले आहे आणि तुम्ही एक वेगवेगळ्या डिमांड करताय आणि मी त्या तुमच्यासाठी कम्प्लीट करते म्हणजेच तुम्ही मला परफेक्ट बनवलं आहे तर थँक्यू सो मच सगळ्यांचं सगळ्यांनी मला खूप साऱ्या आज विशेष दिल्या होत्या एक खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच गाईज एक खूप सुंदर अशी आपली फॅमिली तयार झाली आहे आणि एक वेगळंच बॉन्डिंग तयार झालेलं आहे तर माझी जवळपास एक साठ हजार प्लस म्हणजे सिक्स्टी के प्लस आपली फॅमिली झालेली आहे आणि नक्कीच त्याच फॅमिलीसाठी मी एक न्यू चॅनल सुरू केला आहे एस डी फॅमिली तर फॅमिली नसून तिथे फॅमिली आहे फी मी दिलेला आहे आणि फी का दिलेलं आहे याचंही एक कारण आहे जर का तुम्हाला जाणून घ्यायला आवडे आवडत असेल तर माझ्या एस डी फॅमिलीला जाऊन नक्की कमेंट करा आणि अजूनही तुम्ही जर का तो चॅनल पाहिला नसेल माझा एस डी फॅमिली तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एस डी फॅमिली नाव देण्यामागचंही एक वेगळं कारण आहे एस डी फॅमिली नसून फॅमिली आहे तर सगळ्यांना खूप डाऊट येतो की फॅमिली आस आहे की फॅमिली आहे तर एक वेगळ्या कारणासाठी मी ते फॅमिली नाव दिलं आहे तर तेही तुम्हाला लवकरच सांगेन तर अशा पद्धतीने केकला मी पिंक कलरच्या क्रीमने पूर्ण कव्हर केलेलं आहे आपल्याला द्यायची फॉल्ट लाईन क्रीम इथे मिक्स फ्रूट केक आहे म्हणून मी पिंक कलर वापरला आहे असं वाप काही नाही तुम्ही कोणत्याही केकला कुठल्याही कलरचं कॉम्बिनेशन करू शकता अगदी चॉईस तुमची आहे तर इथे पिंक कलरच्या क्रीमने सुंदर अशी फिनिशिंग मी करून घेणार आहे शक्यतो बऱ्यापैकी मी फिनिशिंगसुद्धा तुम्हाला दाखवत असते बऱ्यापैकी दाखवते मी जास्त स्किप करत नाही तर इथे बघा सुंदर अशी फिनिशिंग आपण करायचे हे असं एक प्लॅन स्क्रॅपर जर का घेतलं तर खूप सुंदर अशी फिनिशिंग होते स्क्रॅपर नसेल तर एक ए टी एम कार्ड असेल जर का बंद झालेलं ए टी एम कार्डसुद्धा चालेल तर इथे केक थोड्या वेळासाठी ठेवूयात बाजूला आणि आता आपण फॉल्टलाईनसाठी एक क्रीम तयार करून घेऊयात तर इथे मी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप्स सांगणार आहे इथे मी ब्राईट किंवा निऑन ब्राईट कलर वापरला आहे निऑन ग्रीन कलर तर इथे तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम्हाला, तुम्हाला कोणता कलर योग्य वाटतोय तो वापरला तरीसुद्धा चालेल तर ही क्रीम मी तयार करून घेतली आहे ही आहे टाईट तर ही आपल्याला थोडीशी सॉफ्ट करायची त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं शुगर सिरप ॲड केलं आहे तुम्ही साधं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल तर ही क्रीम आपल्याला थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची जेणेकरून आपल्याला फॉल्ट लाईनला खूप उपयोगी पडेल फॉल्ट लाईन देण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये फिल करून घेतली आहे आणि फॉल्ट लाईन मी कशी करून घेते आहे तर बघा अशा पद्धतीने आपण करतो आहे फॉल्ट लाईन तर ही डिझाईन बनवून घ्यायची आपल्या पद्धतीने तुम्हाला कशी फॉल्ट लाईन द्यायची ती तुमच्या तु तु पद्धतीने तुम्ही देऊ शकता तर एकदा वरच्या साईडने मी ड्रॉ करून घेतले आणि त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो तर तो, तो सगळाच मी फिलअप करणार आहे या ग्रीन कलरच्या क्रीमने ॲक्च्युली हा निऑन ग्रीन कलरचा क्रीम आहे ग्रीन कलरची क्रीम आहे तर इथे बघू शकता सगळीकडून मी ती क्रीम जी आहे ती लावून घेतली आहे आता काय करायचं स्क्रॅपर घ्यायचं आणि अलगद असं टनटेबल फक्त फिरवत राहायचं अगदी अलगद फिरवायचं आहे ही क्रीम फक्त तिथल्या तिथे स्प्रेड झाली पाहिजे जास्त कुठेही पसरली नाही पाहिजे जेणेकरून आपली फॉल्ट लाईन आहे अशी अशी राहील तर इथे बघा फॉल्ट लाईन आहे अशीच राहिली आणि जी खालची क्रीम होती तीही व्यवस्थित स्प्रेड झाली तर अशा पद्धतीने ही झालेली आहे फॉल्ट लाईन मी केक तुम्हाला थोडासा तिरका करूनसुद्धा दाखवला आहे तर बघा किती सुंदर अशी आपली फॉल्ट लाईन रेडी झाली आहे आणि आता आपण फॉल्ट लाईनला देऊयात गोल्डन कलर गोल्डन कलर देण्यासाठी इथे माझ्याकडे आहे पिरि प्युरिक्सचं इहॉपरेटर तर हे शंभर एम एलचं आहे आणि हे मला साधारणतः एकशे पंधरा रुपयांना बसलं आहे तर या जागी तुम्ही ओडका वापरू शकता किंवा लिंबूचा रस वापरू शकता किंवा ऑइल वापरू शकता रिफाईंड ऑईल तर त्यामध्ये ज्या शक्यतो इथे पाणी वापरू नका पाण्याने काय होतं जे डस्ट आहे ती डायल्यूट होत नाही त्यामुळे शक्यतो युहॉपरेटरची जर का एक बा बॉटल घेतली किंवा युहॉपरेक्सची एक बॉटल घेतली तर ती तुम्हाला खूप दिवस जाते आणि हे काय असतं तुम्ही ओडका वापरला तरीसुद्धा चालेल कारण की तो तसाही तो उडून जातो तरी इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण एक गोल्डन कलरचा आपल्याला फॉल्ट लाईनला कलर द्यायचा आहे त्यामुळे मी इथे बनवून घेतला आहे गोल्डन कलर आणि तो हळूहळू द्यायचा आहे आपण अगदी खूप छान असं देऊन घ्यायचं आहे खूप पातळही करायचं नाही त्यामुळे काय होईल खाली आपल्या जी फॉल्ट लाईन आहे तिच्या खाली ओघळ येता नये ही काळजी घ्यायची आहे इतपत आपल्याला ठेवायचे ते शक्य ते इहोपरेक्सने अजिबात काहीही होत नाही तर सगळीकडून मी ही गोल्डन कलरची जी डस्ट होती तिने व्यवस्थित फॉल्ट लाईनना कलर देऊन घेतला आहे आणि नंतर इथे मी घेतलेलं आहे छोटंसं सा नोझल साधारणतः एक नूरचं सात ते आठ नंबरचं नोझल इथे मी वापरलं आहे किंवा चौदा नंबरचं वापरलं तरीसुद्धा चालेल आणि इथे मी काढून घेतले छोटे छोटे रोजेट्स आणि काही स्प्रिंकल्स टाकून अशा पद्धतीचा आपला केक रेडी झाला आहे काल परवा ऑर्डर काल परवा कमेंट आली आणि आज लगेचच तुमच्यासाठी हा सुंदर फॉल्ट लाइन मिक्स फ्रूटचा केक तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका काही काहीही वाटलं तरी कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात परंतु त्या अगोदर धनश्री केक्स हिंदी आणि एस डी